नमस्कार, 1424 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण करणार आहोत बेसनचे लाडू. त्यासाठी इथे आपण साहित्य घेतलेलं आहे, 2.5 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे 2 वाटी पिठी साखर घेणार आहे. ही 1 वाटी आहे, नंतर आपण 1 वाटी घेणार आहोत. अजून आपल्याला त्याच्यामध्ये 1/2 वाटी रवा घालायचा आहे, बारीक रवा आहे. 1 वाटी इथे आपण साजूक तूप घेतलेलं आहे आणि इथे मी वेलची पूड घेतलेली आहे, ती आपल्याला 1/2 टेबलस्पून लागणार आहे. मी इथे कढईमध्ये 2.5 वाटी पीठ चाळून घेतलेलं आहे. आपल्याला पीठ चाळूनच घ्यायचं आहे, नाहीतर पिठामध्ये गठ्ठे असतात ते फुटत नाहीत. तूप टाकल्यानंतर सुद्धा थोडे थोडे पांढरट गठ्ठे तसेच दिसतात. आता आपण याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहोत. आपण इथे 1 वाटी तूप घेतलेलं आहे. आपल्याला अजून जर का असं वाटलं की हे तूपसुद्धा कमी पडेल, तर आपण नंतर परत याच्यामध्ये 5 ते 6 चमचे तूप आपण इथे टाकणार आहोत. व्यवस्थित हे मेल्ट होईपर्यंत आपल्याला थोडं हलवत राहायचं आहे पीठ. रवा आपण आत्ता याच्यामध्ये टाकणार नाही आहोत. आपण इथे तूप टाकून बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आपण याच्यामध्ये आधी 1 वाटी तूप घातलेलं होतं, त्याच्यानंतर मी इथे 3 टेबलस्पून तूप अजून घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, अजून थोडी गरज वाटली तर आपण याच्यामध्ये अजून 1/2 टेबलस्पून तूप ॲड करून घेणार आहोत. बेसनचे लाडू हे कायम साजूक तुपातच करायचे आहेत आपल्याला, वनस्पती तूप किंवा डालड्यामध्ये करायचे नाही आहेत. मी इथे याच्यामध्ये अजून साधारण 1 टेबलस्पून तूप ॲड करून घेत आहे. कोणत्याही जाड बुडाच्या कढईमध्ये तुम्ही हे बेसन भाजायचं आहे आपल्याला. व्यवस्थित खरपूस असं बेसन आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरती. आपल्याला बेसन भाजायला बराच वेळ लागणार आहे, साधारण 20 मिनिटे लागू शकतात आपल्याला, किंवा त्याच्याहूनही थोडा जास्त वेळ लागणार आहे. साधारण 5 मिनिटं झालेले आहेत आपण इथे बेसन हे भाजून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता असं झालेलं आहे आपलं हे मिश्रण. साधारण आपल्याला 2.5 वाटी बेसन पिठाला 1.5 वाटी एवढं तूप लागणार आहे. आपण रवा याच्यामध्ये 10 मिनिटांच्या नंतर घालणार आहोत. रवा जर का सुरुवातीलाच घातला तर रवा आपला खूप लवकर भाजून होतो व जळण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपण 10 मिनिटानंतर याच्यामध्ये रवा घालून घेणार आहोत. आपण 10 मिनिटं झालं हे बेसन भाजून घेत आहोत. आता आपण याच्यामध्ये हा 1/2 वाटी रवा घेतलेला आहे, तो ॲड करणार आहोत. आपण रवा बेसनच्या लाडूमध्ये यासाठी घातलेला आहे की लाडू आपल्याला खाताना टाळ्याला जो चिकटतो तो चिकटणार नाही आणि लाडू हा आपला थोडासा रवाळ आणि दाणेदार दिसणार आहे. मी इथे 10 ते 12 बदाम चिरून घेतलेले आहेत सुरीने. आपण ते याच्यामध्ये इथे टाकून घेणार आहोत, जेणेकरून हे या लाडूच्या मिश्रणाबरोबर भाजले जातील खूप छान आणि असे कुरकुरीत झाले ना की मग खूप छान येतात ते लाडूमध्ये खायला, दातांच्या खाली छान लागतात. आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित हलवायचं आहे, सतत हलवत राहावं लागणार आहे, नाहीतर खाली हे करकून जाईल. अजूनही आपल्याला 20-1 मिनिटं लागतील हे हलवायला, तर आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आपलं बेसन इथे होत आलेलं आहे. तुम्हाला जर का लाडूंचा कलर लाईट पाहिजे असेल हा असा, तुम्ही इथेच गॅस बंद करा. आणि थोडा डार्क पाहिजे असेल तर अजून 5 ते 6 मिनिटं हा कलर आपण भाजून घेणार आहोत व्यवस्थित, जेणे थोडासा डार्क कलर येईल. तर मी अजून थोडा वेळ भाजून घेणार आहे.
आपलं बेसनच्या लाडूचं मिश्रण इथे भाजून तयार आहे। मी आता इथे गॅस बंद करत आहे। तुम्ही पाहू शकता हे किती छान रंग आलेला आहे, खूप मस्त वास पसरलेला आहे सगळीकडे। आत्ता जरी हे मिश्रण तुम्हाला असं पातळ दिसत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल तूप जास्त झालेलं आहे, तरी हे जसं थंड होईल तसं हे घट्ट होऊन येणार आहे मिश्रण। पूर्ण एक तास थंड झाल्याशिवाय आपण याच्यामध्ये साखर घालायची नाही आहे। थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये साखर, वेलची पूड घालून लाडू बांधून घेणार आहोत आणि ड्रायफ्रुट्सनी सजवून घेणार आहोत। आपलं बेसनच्या लाडूचं मिश्रण इथे थंड होऊन तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती घट्ट झालेलं आहे, पूर्ण आळून आलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये वेलची पूड घालून घेणार आहोत अर्धा टेबलस्पून। पिठी साखर 2 वाटी घेतलेली आहे, ती घालत आहे मी इथे। आणि आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे, हाताने मिक्स करायचं आहे आपल्याला। हे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे सगळं पीठ। तुम्ही हे मिश्रण एखाद्या ताटामध्ये ओतून ठेवलं तरी चालेल, मी हे असं कढईमध्येच ठेवलं होतं। हे पहा, असं आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपली पूर्ण साखर इथे मिक्स करून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। थंडीचे दिवस असल्यामुळे आपलं तूप लवकर याच्यातलं थिजलं होतं, आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण हे व्यवस्थित एकसारखं करून घेऊन आपण याचे लाडू वाळणार आहोत। डेकोरेशनसाठी मी काजू आणि मनुके घेतलेले आहेत। गोड तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करा। मी इथे 2 वाटी घातलेले आहे। हे पहा छान झालेलं आहे, सगळी साखर मिक्स झालेली आहे इथे। आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत। इथे आपलं पीठ सगळं मिक्स करून झालेलं आहे। आपल्याला किती साईजचा लाडू हवा आहे तेवढा भाग याच्यातला आपण काढून घेणार आहोत आणि आपण इथे लाडू वळून घेणार आहोत। किती लहान मोठा पाहिजे त्यानुसार आपण इथे असा लाडू वळायचा आहे व्यवस्थित। काजू लावायचा आहे आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मनुकाही लावू शकता। अशा रीतीने आपण आपले सगळे लाडू वळून घेणार आहोत। आपले सगळे लाडू इथे वळून तयार आहे। तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे। काजू आणि मनुके लावून मी इथे डेकोरेट केलेले आहे। 2.5 वाटी पिठामध्ये आपले 19 ते 20 लाडू इथे तयार आहेत। तूप घातल्यामुळे लाडू आपले सुरुवातीला बसलेले असतात, तुम्ही ते थंड झाल्यानंतर परत त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्या। नक्की करून पहा, खूप सोपी रेसिपी आहे। चवदार चविष्ट नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।